माढा लोकसभासाठी भाजपाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी दावा ठोकल्याने खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पुन्हा एकदा जुन्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन लोकसभेची मुठ बांधण्याचा प्रयत्न सुरू केलाय. याचा प्रत्यय कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात आयोजित बैठकीत दिसून आला. या बैठकीत खासदार निंबाळकर यांनी माजी आमदार नारायण आबा पाटील यांना टाळून भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांना निमंत्रण देऊन आपला इरादा कृतीतून स्पष्ट केलाय. 2019 लोकसभा निवडणुकीत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय शिंदे यांचा पराभव केला होता. तेव्हापासूनच खासदार निंबाळकर व आमदार संजय शिंदे यांचा दुरावा निर्माण झाला होता. या निवडणुकीदरम्यान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी 1,00,000 मतांचा लीड संजय शिंदेवर टाकणार, अन्यथा राजकारणातून संन्यास घेऊ अशी घोषणा करून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना खासदार करण्यात खऱ्या अर्थानं सिंहाची भूमिका बजावली. मतदारसंघातून 1,00,000 मताधिक्य खासदार रणजित निंबाळकर यांना मोहिते पाटील कुटुंबाने मिळवून दिल्यानं खासदार निंबाळकरांचा विजय सुकर झाला. मात्र प्राप्त परिस्थितीत सध्या माढा खासदारकीवर मोहिते पाटील गटाने दावा दाखवत असलेल्या चर्चेनं खासदार रणजित निंबाळकर यांनी सावध भूमिका घेत जुन्या मित्रांना पूर्ण एकत्र केल्याची भूमिका घेतली असल्याचं दिसून येतं. माढा लोकसभा मतदारसंघात आमदार संजय शिंदे यांचा माढा व करमाळा या मतदारसंघाचा मोठा फायदा रणजितसिंह निंबाळकर यांना होऊ शकतो. त्याचबरोबर याच मतदारसंघातील शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, मानखटावचे आमदार जयकुमार गोरे खासदार निंबाळकर यांच्या सोबत असल्याचं दिसून येतं. तर लगेच तातडीने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्वतःच्या उपस्थितीत पुण्यात माजी आमदार नारायण पाटील सहकारी आपल्या समर्थक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह पुण्यात जलसंपदा विभागात बैठक घेतली. तर एकाच विषयासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी घेतलेली बैठक आणि त्यानंतर तात्काळ रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतलेली बैठक यामुळे पाण्याचा प्रश्न अडून खासदारकीची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. यावेळी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या राजकारणातल्या म्हणीप्रमाणे आज की डावपेच आखले जात आहेत. मोहिते पाटील विरुद्ध आमदार संजय शिंदे हा संघर्ष संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ओळखून आहे. लोकसभेची उमेदवारी मोहिते पाटलांच्या घरात गेली तर संजय शिंदे हे त्यांना पराभूत करण्यासाठी पूर्ण ताकद लावणार हे निश्चित आहे. हे ओळखूनच माढा लोकसभेचे गणित खासदार निंबाळकर मांडत असल्याचंही दिसून येते. हे करत असताना मात्र 2019 निवडणुकीत खासदार निंबाळकर यांचे काम करणारे आमदार माजी आमदार नारायण पाटील यांचा विसर खासदार निंबाळकर यांना पडल्याचं दिसून येते. एकंदरीत माढा लोकसभा निवडणुकीसाठी कुकडीच्या पाण्याच्या निमित्तानं खासदार निंबाळकर साखर पेरणी करत असल्याचीही चर्चा सुरू आहे.